कर्जत जामखेड एमआयडीसी प्रकरणाचा वाद आता शिगेला जाऊन पोहोचला. रोहित पवार यांनी याआधी विधान भवन परिसरामध्ये आंदोलन केलं होतं. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे सुद्धा घेतलं होतं. मात्र आता रोहित पवार आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. रोहित पवार आणि राम शिंदे एकमेकांवर टीका करू लागले आहेत. विधानसभा अध्यक्ष यांनी या संदर्भात बैठक सुद्धा बोलावली. कर्जत जामखेड एमआयडीसी प्रकरणाचा वाद आता शिगेला जाऊन पोहोचलाय. कर्जत जामखेड एमआयडीसी प्रकरणाचा वाद मोठ्या प्रमाणात वाढलाय. रोहित पवार आणि राम शिंदे एकमेकांवर टीका करू लागले आहेत. या संदर्भात आज विधानसभा अध्यक्ष यांनी बैठक बोलावली. बैठकीत 25,000 युवकांच्या सह्यांचं पत्र अध्यक्षांना दिलं जाणार. रोहित पवार यांनीही राम शिंदे यांच्यासमोर येऊन बोला असं आव्हान केलं. नीरव दीपक मोदी गट नंबर 35, मनीषा अन्ना काचोले गट नंबर 37 ए, नयन गणेश अग्रवाल 37/1/A, त्यानंतर नीरव मोदी गट नंबर 39/1. अशा पद्धतीचे जे उद्योजक आणि इन्व्हेस्टर जे कवडी मोल किमतीने तेथील शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्यात, हा इन्व्हेस्टरसाठी एमआयडीसी करायची का शेतकऱ्यासाठी एमआयडीसी करायची का बेरोजगारांसाठी एमआयडीसी करायची, हे देखील इथं कळणं आवश्यक आहे. रोहित पवार कर्जत जामखेड एमआयडीसी प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. आता हा वाद शिगेला जाऊन पोहोचलाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बैठक बोलवली. या बैठकीमध्ये 25,000 युवकांच्या सह्यांचं पत्र अध्यक्षांना दिलं जाणार आहे. रोहित पवार आणि राम शिंदे एकमेकांवर टीका करू लागलेले आहेत. या प्रकरणामुळे आता वाद शिगेला जाऊन पोहोचलाय. या संदर्भात रोहित पवार यांच्याशी बातचीत केली. आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी पाहूयात. बोलण्यासाठी रोहित पवार, आपण त्यांच्याशीच बोलूया. सर, तुम्ही 25,000 युवकांची सह्या घेऊन आलेले आहेत आणि तुम्ही ते सभागृह अध्यक्ष यांच्या समोर ठेवणार, काय सांगा? 2-3 दिवसापूर्वी मी आंदोलन केलं. आंदोलन सोडवत असताना मंत्री महोदयांनी सांगितलं, पुढच्या काही दिवसात मी अधिसूचना काढतो आणि दुसऱ्या दिवशी मी बैठक लावतो. बैठक लावली पण ते आले नाहीत. परत मी पत्र दिलं, परत मला उत्तर आलं की लवकरच मी त्याला अधिसूचना काढतो. त्यानंतर काही झालेलं नाही. मग मी काल स्पीकर महोदय म्हणजे आमचे नार्वेकर साहेबांना पत्र दिलं की अधिवेशनामध्ये 2-3 शब्द देऊनसुद्धा जर तो शब्द आणि आश्वासन दिलेलं पूर्ण होत नसेल मग आमदार म्हणून या विधानसभेमध्ये यायचं कारण काय? मग त्यांनी एक बैठक आज दुपारी 3:30 लावलेली आहे. अपेक्षा एवढीच आहे की मंत्री महोदय त्या बैठकीला येतील. अपेक्षा एवढीच आहे की मंत्री महोदय हे अध्यक्षांनी बैठक जी लावली ती कॅन्सल करून अध्यक्षांचा अवमान करणार नाही अशी अपेक्षा करतो. राम शिंदे यांनी असं बोललंय की रोहित पवार यांचा अभ्यास कुठेतरी कमी पडतोय आहे, त्यांनी अभ्यास पूर्ण करावा, तसंच रोहित पवारांनी पूर्णपणे याला सामोरं जावं, माझ्या समोर येऊन बोलावं, चर्चा करावी असं देखील त्यांनी आवाहन केलं. राम शिंदेला मी आवाहन करतो, विधिमंडळामध्ये इथं पोडियम आहे, तिथं सगळे कॅमेरामन असतात, मीडियाचे लोक असतात, तिथं किती वाजता यायचं सांगा. कागदपत्रासकट मी तिथं येतो, तुम्ही तुमची भूमिका मांडा, मी तिथं माझी भूमिका मांडतो.